नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विवेक लोळगे. डॉक्टर विवेक लोळगे हे जवळपास गेले 40 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये बोळव्यात भगंदर अर्थात पाईल्स फिशर्स या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढा या क्षेत्राचा अनुभव असलेला दुसरा व्यक्ती नाही असं म्हटलं स्वावगत ठरणार नाही. डॉक्टर विवेक लोळगे यांना आजपर्यंत असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ठाणे भूषण, ठाणे गौरव अशा सारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास प्रत्येक आघाडीच्या माध्यमाने आजपर्यंत त्यांचा सन्मान केला आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त जवळपास 40,000 पेक्षा जास्त समाधानी पेशंट्सना त्यांनी आजपर्यंत मूळव्यात भगंदर यासारख्या आजारांपासून त्यांना मुक्ती दिलेली आहे आणि हे सगळे पेशंट्स खऱ्या अर्थाने डॉक्टरांना आज दुवा देतात असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पेशंट्सना अतिशय पेशंट्सच्या गरजा ज्या असतात त्या ओळखून डॉक्टर उपचार करत असतात आणि त्यामुळे पेशंटचा कमीत कमी वेळ गेला पाहिजे आणि पेशंट्सना लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून क्षारसूत्र थेरपीच्या माध्यमातून मूळव्याध आणि भगंदरवर डॉक्टर उपचार करत असतात. या क्षेत्राचा 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 40,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया हे डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आत्ता आपल्याबरोबर डॉक्टर विवेक लोळगे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. मला सांगा, मूळव्याध आणि भगंदर म्हणजे नेमकं काय? मूळव्याध आणि भगंदर हे दोन वेगळे आजार असले तरी देखील एकामुळे एक दुसरा होणारा आजार आहे. मूळव्याध म्हणजे गुजरात ठिकाणी शौचाच्या ठिकाणी एक प्रकारचे मांसांकुर वाढणं. ते रक्ती मूळव्याध असेल तर रक्त पडतं, सुके मूळव्याध असेल तर त्याच्यात रक्त येत नाही, ते मांसांकुर नसते, वाढत जातात आणि ते वाढून गुदाच्या ठिकाणी ते अवरोध करतात. गुदाद्वारा जर अवरोध झाल्यामुळे येणाऱ्या शौचाला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे ते शौचाच्या जागेवरती चिरा पडतात, त्याला फिशर म्हणतात. ह्या फिशरमध्ये स्टूल कण म्हणजे शौचाचं कण त्याच्यात अडकतात आणि आतमधून ट्रॅक तयार होतो. हातमधून ट्रॅक तयार झाला का तो आपल्या बम्सवरती बटक्सवरती एक प्रकारची पोळी तयार होते. रुग्ण सांगतो, डॉक्टर मला 2 दिवसापूर्वी पोळी आली, परंतु त्याचं ओपनिंग गेले 6 महिन्यापासून आतमध्ये शौचालय न होणं, आतमध्ये आग होणं, रक्त पडणं हे लक्ष न दिल्यामुळे हे आतमधून तो ट्रॅक बनतो, ते बाहेर पोळी दिसते. रुग्णाला जे 2 दिवसाचं वाटतं ते दुखणं असतं 6 महिन्याचं आणि ह्या पोळीतून सतत पुयस्राव, रक्तस्राव, घाण येणं, त्याला दुर्गंध येणं याला भगंदर म्हणतात. म्हणजे मूळव्याधीमुळे फिशर आणि फिशरमुळे भगंदर अशा एक प्रकारे एकमेकांशी लिंक असलेले हे आजार आहेत. आणि ह्या सगळ्यांचे महत्त्वाचं कारण म्हणजे मलबद्धता. शौचाला जोर लावलं, कुंतलं का त्या ठिकाणी चीर पडते. चीर पडली पाईल्स जे असतात प्रत्येकाला मूळव्याधीचे 3 कोंब 3 o'clock 7 o'clock आणि 11 o'clock या 3 ठिकाणी पाईल्स प्रत्येकाला असतात, परंतु जोर लावल्यामुळे कुंतल्यामुळे हे फुगतात आणि त्या ठिकाणी अवरोध निर्माण करून हे पुढचे आजार तयार होतात. एक्झॅक्टली. तर ह्या क्षेत्राचा डॉक्टरांना जवळपास गेल्या 40 वर्षांचा अनुभव आहे आणि आजपर्यंत अनेक अनेक समाधानी जे पेशंट्स आहेत त्यांना त्यांनी या रोगापासून मुक्ती दिलेली आहे आणि अत्यंत आगळी वेगळी अशा प्रकारची स्वतः डेव्हलप केलेली ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा डॉक्टर इथे अप्लाय करत असतात. सर, संपूर्ण महाराष्ट्राला तुमची ही जी ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आहे याचं कुतूहल असतं, हे तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, याविषयी माहिती सांगा. क्षारसूत्र हे गेल्या सुश्रुतच्या काळापासून चाललेलं आहे. म्हणजे एका सूत्रावरती काही वेगवेगळ्या प्रकारचे क्षार लावून मांजासारखं बनवणं हे क्षारसूत्र. हे चिकित्सा अनेक लोक करतात, पण याच्यामध्ये सूत्र म्हणजे दोरा. दोरा वापरण्याच्या ऐवजी मी एक प्रकारचा फायबर वापरतो आणि या फायबरवरती काही मी तयार केलेली औषधांचा लेप त्याच्यावरती लावतो आणि असा औषधांचा लेप हा सॉफ्ट असतो. क्षारसूत्राचा जो धागा असतो तो हार्ड असतो, पेनफुल असतो, पण माझा जो केलेला जो फायबर आहे तो सॉफ्ट असतो, रबर सारखा असतो आणि याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो. ऑक्सिजन म्हणजे O2 आणि ओझोन म्हणजे O3. ऑक्सिजनचं एका मशीनच्या द्वारे ओझोनमध्ये कन्व्हर्शन होतं आणि हे ओझोन जे येतं त्याचं लिक्विड त्या आम्ही या सूत्रावरती या फायबरवरती डुबून लेप तयार करतो. अशा रीतीने ओझोन क्षारसूत्र आपल्याला माहिती आहे, ऑक्सिजन घेतो तेव्हा आपलं रक्तशुद्ध होतं, मग ऑक्सिजनचं डबल ओझोन हे अजूनही रक्तशुद्धीकारक असतं. पाईल्स म्हणजे मूळव्याध, भगंदर हे इन्फेक्टेड जागा आहेत,
शीतदामुळे इन्फेक्शन होणाऱ्या जागा आहेत आणि या ठिकाणी जर स्टिचेस घातले, सर्जरी केली, टाके मारले, कापलं, लेझर केलं की त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते, जखम भरायला वेळ लागतो. डायबिटीसच्या पेशंटना जखम भरणं कठीण जातं, त्यांना महिने महिने लागतात. परंतु आपण हे जे ओझोन हे एक प्रकारचं अँटीबायोटिक अँटीसेप्टिक हे त्याच्यावरती वापरलेलं असतं, त्यामुळे फिशुला आणि पाईन्समध्ये हे ओझोनचा जो उपयोग आहे अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी म्हणून उपयोग केला जातो. आणि फायबर वापरल्यामुळे जे रुग्णाला ज्या वेदना होतात श्वास उतरतात त्या वेदना कमी होतात. या ओझोनयुक्त मसाल्यामुळे ओझोनयुक्त काही औषधांमुळे जे तिकडची जे मुळव्याध आहे मुळव्याधीवरती आम्ही ते नुसतं बांधून ठेवतो, चिकटवून ठेवतो. ते चिकटवल्यानंतर ओझोन असल्यामुळे तो मास आपोआप सुकून आणि गळून निघून जातो. कुठे कात्री ब्लेड न वापरतासुद्धा हा सुकून गळून जातो. तशाच प्रकारे फिशुला म्हणजे भगंदरमध्ये सुद्धा आम्ही हा क्षार सूत्र आतमध्ये घालतो. आणि त्या ट्रॅकमध्ये जो सूत्र असला तर आतलं सगळं स्क्रॅप करून निघालं जातं. म्हणजे जे आतमध्ये फिशुलाची जी नळी असते ट्रॅक असतो त्याच्या आतमध्ये ज्या डेड टिश्यू असतात त्या संपूर्णपणे स्क्रॅप केल्या जातात, खरवडून काढल्या जातात. नारळ होतो त्याप्रमाणे ते सगळं संपूर्ण निघून जातं. बरं, नुसतं खरवडलं होत नाही पण ओझोन आणि हा औषधाचा मसाला यामुळे आतल्या जखमा भरून त्याच्यावरती नवीन स्किन येते. म्हणून फिशुला हा मुळापासून निघाला जातो, पाईल्स पण मुळापासून निघाला जातो. मुळव्याध आणि भगंदर दोन्ही ऑपरेशन कोणत्याही सर्जनला एका वेळेला करणं शक्य नसतं, कारण फिशुलामध्ये बॅक्टेरिया असतो, फिशुलामध्ये पू असतो, पू आणि रक्त मुळव्याधीमध्ये रक्त असतं, रक्त आणि पू एकत्र झालं तर सेप्टिसेमिया होईल. म्हणून कोणताही सर्जन हे गोष्ट दोन्ही एकत्र करत नाही. परंतु आपल्याला ते आपल्या ओझोन क्षारसूत्रामुळे ते सहजरित्या साध्य होतं की फिशुलामध्ये आपण फायबर घातलं, पायल्स त्याच वेळेला पायल्सला आपण ते बांधलं का पायल्स सुकून गळून जातात, फिशुलाचा ट्रॅक ओपन होतो, संपूर्ण डेड टिश्यू नेक्रोज झालेला भाग हा त्याच्यातून बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिथे कुठेही शिल्लक राहत नाही. आणि फिशुला हा मुळापासून निघाला जातो. जर समजा एखाद्या सर्जनने ऑपरेशन केलं फिशुलाचं तर तो टोकापर्यंत जाऊ शकत नाही, कारण जसे आपल्याला ओरल लिप्स असतात तसे ॲनल लिप्स पण असतात. म्हणजे गुदद्वाराला सुद्धा लिप्स असतात, त्याला गुदोष्ठ म्हणतात. ह्या गुदोष्ठाच्या आतून फिशुलाचा ट्रॅक गेलेला असतो. आणि जर फिशुलाचा ट्रॅक जर मुळापासून कापायला गेला तर गुदोष्ठ कापले जाऊन संडासचा कंट्रोल जाण्याची भीती असते आणि म्हणजे शौचाचा कंट्रोल जाऊ नये. म्हणून चांगला सर्जन त्या टोकापर्यंत पोहोचत नाही, त्या टोकापर्यंत कापत नाही, वरूनच पू का सगळं काढून मोकळं करतो. आणि राहिलेला छोटासा भाग परत रिकर होतो असा प्रकारे आपल्याला बघायला मिळत नाही. आपण एका टोकापासून अगदी गुदद्वाराच्या गुदोष्ठाच्या आतपर्यंत हे क्षारसूत्र ओझोनचं घालू शकतो. तिथे कापायच्या भीती नसते, त्यामुळे गुदोष्ठ कापला जात नाही, स्टूलचा कंट्रोल जात नाही. आणि हे शेवटपर्यंत गेल्यामुळे याचा उपयोग टेस्टिक्युलर फिशुला, व्हॅजायनल फिशुला याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट सापडला जातो. फिशुलाचं ट्रॅक किती लांब असेल तर तेवढं इन्सिजन घेणं सर्जनला शक्य नसतं, पण आपल्या या ओझोन क्षारसूत्राने तेवढा लांब थ्रेड आपण बांधून तेवढा ते संपूर्ण कंट्रोल करू शकतो. या याच्यामध्ये हे जे ओझोन जे आपण वापरतो हे टोकापर्यंत वापरल्यामुळे पायलोनिडल सायनसमध्ये सुद्धा याचा खूपच अतिउत्कृष्ट रिझल्ट मिळतो. पायलोनिडल सायनस पाठीवर होतो, जे कोणत्याही सर्जनला ग्राफ्टिंग ड्राफ्टिंग सगळं करूनसुद्धा काही उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये रिकरन्स हा दिसतो. परंतु आपण या पायलोनिडल सायनसमध्ये सुद्धा ओझोन क्षारसूत्र वापरून कॉम्प्लिकेटेड केसेस सॉल्व करू शकतो. एक्झॅक्टली ही जी सगळी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर अक्षरशः डे प्रोसिजर अशा पद्धतीने केली जाते. पहिल्यांदा डॉक्टर याला कधीही शस्त्रक्रिया म्हणत नाहीत. ही जी आहे ही चिकित्सा आहे. त्याच्यामुळे डॉक्टर तुमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये पेशंटना किती दिवस ॲडमिट राहावं लागतं साधारणपणे? माझी प्रोसेस टोटल लोकल ॲनेस्थिसियामध्ये केली जाते. जी हॉस्पिटलची सर्जरी आहे, लेझर आहे, काही कोणत्याही सर्जरी, त्याला कमीत कमी 20 ते 22 मिनिटं लागतात. 22 मिनिटं लागल्यामुळे त्याला स्पायनल ॲनेस्थिसिया द्यायला लागतो. स्पायनल ॲनेस्थिसिया दिलेला पेशंट मिनिमम 24 आवर्स ॲडमिट असतो. आपण लोकल ॲनेस्थिसिया देतो, जसं दात काढताना इंजेक्शन देतात तशा प्रकारचा लोकल ॲनेस्थिसिया असतो. केसांना रबर बांधतो, कानात रिंगा घालतो, तशा प्रकारचं हे आपल्याला नुसतं चिकटवायचं असतं. माझी प्रोसेस स्टॉपवॉच लावून 5 मिनिटामध्ये संपते. 5 मिनिटामध्ये संपल्यानंतर जेव्हा मी करत असतो तेव्हा मी पेशंटशी संवाद साधत असतो, पेशंटशी गप्पा मारत असतो आणि चेस्ट मास्क चालू असते. अशा याच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर
पेशंट उठतो आणि चालत बेडवर बसतो, जेवतो, खातो आणि लगेच निघून जातो. एक दिवस काय, एक तास सुद्धा ॲडमिट व्हायची गरज आपल्या प्रोसेसमध्ये नसते. पेशंट इमिजिएटली स्वतःचे सगळ्या क्रिया स्वतः करू शकतो, चालू शकतो, स्कूटर चालू शकतो, गाडी चालू शकतो आणि खाण्यापिण्यास कसलंही बंधन नाही, कारण आपण ओझोन वापरलेलं आहे. त्यामुळे सेफ्टी होऊन डायबिटीसच्या पेशंटलाही भीती नाही की बटाटा खाल्ल्याने काहीतरी प्रॉब्लेम होईल, वाटाणा खाल्ल्यावर प्रॉब्लेम होईल, असं काही नसतं. त्यामुळे माझ्या पेशंटना मी सर्व काही खा प्या एवढा मुबलक दिलेली असते. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे दिवा उपशहर प्रमुख श्री शैलेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या प्रभागाचा कायापालट करणारे, सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी येणारे, सर्वसामान्य माणसांना कायम उपलब्ध असणारे माननीय श्री शैलेश पाटील यांना पुढच्या एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई, बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. कुठल्याही प्रकारचे त्याच्यामुळे पथ्य पाळावे लागत नाहीत. आणि अक्षरशः म्हणजे मी सरांचे अनेक पेशंट्स बघितलेले आहेत की जनरली लोकांना असं टेन्शन असतं, अरे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता किती दिवस ॲडमिट व्हावं लागेल हे माहिती नाही. पण अक्षरशः सर्जरी झाल्यानंतर किंवा चिकित्सा झाल्यानंतर 10 मिनिटाला पेशंट अतिशय व्यवस्थित असतो आणि तो कामाला कधी बसून जाऊ शकतो? कामाला 3 दिवसापासून जाऊ शकतो, म्हणजे 2 दिवस त्याला झोपून राहावं लागत नाही. पण मी जे आपण बांधून ठेवलेलं असतं ते सुकायला, श्रिंक व्हायला गरम पाण्याचा शेक घ्यायला लागतो. तो शेक 2 दिवस आवश्यक असतो. त्या 2 दिवस शेक घेण्यासाठी त्याला 2 दिवस घरी पाहिजे, नाहीतर तो 4 तासाने शेक घेऊन 4 तास फिरून परत शेक घेऊन परत 4 तास फिरायला सेम डे जाऊ शकतो. माझ्याकडे RTOचे जे काही लोक येतात ते हे म्हणजे प्रोसेस करून लगेच संध्याकाळी नाक्यावरती उभे राहतात. दुकानदार आहेत ते सकाळी प्रोसेस करून संध्याकाळी दुकानात जातात. माझ्या बऱ्याच डॉक्टर मित्रांचं मी प्रोसेस केलेली आहे. सकाळी प्रोसेस केली का संध्याकाळीचं क्लिनिक अटेंड केलेले डॉक्टर्स आहेत आणि संध्याकाळचं क्लिनिक अटेंड केलं, 4 तास पेशंट त्यांचे बघितले का ते परत घरी येऊन गरम पाण्याने शेकून घेऊन परत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जाऊ शकतात. मोठे मोठे डॉक्टर्स ज्यांना शस्त्रक्रिया त्यांचा घरातच आहे पण तरी देखील ते माझ्याकडे शस्त्रक्रिया म्हणजे माझी चिकित्सा करायला आलेले आहेत, कारण या प्रोसेसमध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही, कोणतेही रिॲक्शन होत नाही आणि रिकरन्स 0% आहे. आता गेल्या 40 वर्षामध्ये रिकरन्स झालेला आजपर्यंत एकही पेशंट मी बघितला नाही, मग तो म्हातारा असो किंवा लहान 2 वर्षाचा मुलगा असो, सर्वांना ही ट्रीटमेंट दिलेली आहे. प्रेग्नंट लेडीजना लोकांना PR करणं म्हणजे गुदद्वारामध्ये एक्झाम करणंसुद्धा डॉक्टरला शक्य नसतं. अशा ठिकाणी 5व्या 6व्या महिन्यामध्ये माझ्याकडे गायनेकॉलॉजिस्ट हे पेशंट पाठवतात आणि ह्या लोकांनासुद्धा मी माझे ट्रीटमेंट देतो, कारण आपल्याला फक्त ते चिकटवायचं असतं. त्यामुळे कोणताही ॲनेस्थेसिया द्यायचा नसतो, बाळाला कोणताही धोका होत नसतो. 5व्या 6व्या महिन्यातल्या गर्भिणींनासुद्धा हे उपचार केलेले आहेत.
बायपास सांगितलेली आहे. असा एक माझ्याकडे व्यक्ती आली की बाबा 4 दिवसांनी आम्हाला ऑपरेशन करायचं पण आता बसवत नाही आहे. त्याला पण मी ती प्रोसेस केली कारण त्याला कोणत्याही प्रकारचा स्पायनल अनेस्थेसिया किंवा जनरल अनेस्थेसिया दिला नव्हता. त्याच्या हार्टला काहीही कोणताही धोका नव्हता. डायबिटीसच्या पेशंटना आपण कापत नाही, त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटना सुद्धा कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही की इन्सुलिन वाढवायला पाहिजे हे करायला पाहिजे काही नाही. तो सर्व काही नॉर्मल व्यक्तीसारखा राहू शकतो. तर साधारणपणे गेल्या 40 वर्षांपासून डॉक्टर या क्षेत्रात काम करत आहेत. ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील त्यांचा अत्याधुनिक अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि पाचपाकडी परिसरामध्ये देखील डॉक्टरांचं खूप सुसज्ज अशा प्रकारचं OPD सेंटर आहे. आणि या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकता. आणि या क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव म्हणजे डॉक्टर विवेक लोलगे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सर, जाता जाता काय सांगाल? जाता जाता रुग्णांना एकच सांगेन की फक्त रक्त पडतं आहे किंवा आग होते म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका. म्हणजे शौचालय होत नसेल तर कुंथत बसू नका. एकदा चेक करून घ्या. प्राथमिक अवस्थेतील मूळव्यान, प्राथमिक अवस्थेतील फिशर पुढचं फिशुलापर्यंत पोचत नाही किंवा प्रोलॅप्स पाईल्सपर्यंत पोचत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मलबद्धता हे कारण पहिलं दूर करा. खाण्याचं पथ्य मी कोणालाही सांगत नाही. खाण्यामध्ये तुपाचं सेवन जास्ती करा. म्हणजे मग तुम्ही काही खा, व्हेज नॉनव्हेज खा, माझ्याकडून काही त्याच्यावरती बंधन नसतं. फक्त तुमचं शौचावरती लक्ष असलं पाहिजे. बाकी दुसरं काही करायची काळजी घ्यायची कारण नाही. तर हे होते डॉक्टर विवेक लोळगे. मूळव्यात भगंदर या क्षेत्रातलं गेल्या अनेक वर्षांपासूनचं अत्यंत मोठं नाव. डॉक्टरांचा जर का तुम्हाला काही सल्ला हवा असेल, डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी असेल, तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत त्या क्रमांकांवर डेफिनेटली संपर्क साधा. ठाणे शहरातल्या घोडबंदर रोड परिसरामध्ये त्याच पद्धतीने पाचपाकडी परिसरामध्ये सरांचं अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचा दवाखाना आहे. आणि या ठिकाणी सर स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात. स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत त्याला डेफिनेटली संपर्क साधा. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.